स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत 20 वर्षांची स्वर्णिम परंपरा. आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही. आपल्या आवडीचे डिझाईन्स मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये. तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर 0% मेकिंग चार्जेस. ग्राहकांना होणार 7 ते 8 हजारांचा फायदा. ऑफर 10 ऑगस्ट 2024 पर्यंत लागू. चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला. पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स, महावीर पेठ, कर्जत रेल्वे स्थानकाजवळ, कर्जत, रायगड. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. असेच आज आपण तरुण तडफदार भाजपचे अध्यक्ष असलेले आणि प्रशांत ठाकूरांच्या किचन कॅबिनेटमध्ये वावरणारे आणि पक्षाला पुढे एक तरुण चेहरा असल्यामुळे पुढे नेण्यासाठी धडपड करणारा आणि सतत वेगवेगळ्या पक्ष संघटनेसाठी वेगवेगळ्या पातळीवर बैठक घेऊन एक पक्षाला पुढं गेलं पाहिजे असं सातत्याने भूमिका घेणार आहे. आणि तरुण चेहरा आज आपल्या खरं तर भाजपामध्ये दोन तरुण चेहरे आहेत. एक अभ्यासू आहेत, एक आक्रमकपणे आहेत. यांच्याशी आपण संवाद करतो, अर्थात राजेश भगत सर, स्वागत आहे डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये. धन्यवाद. खरं तर तुम्ही अध्यक्ष झाल्यानंतर ही पहिल्यांदाच मुलाखत आहे. काय चालले सध्या भाजपमध्ये? कुठपर्यंत पक्ष आपण तुम्ही सत्तेत आलात केंद्रामध्ये, पुन्हा एकदा तर राज्यामध्ये येण्याची प्रयत्न करताय, कशा पद्धती संघटन पातळी तालुक्यामध्ये सध्या सुरू आहे? सध्या भारतीय जनता पार्टी म्हणून आमचं जे एक नारा आहे, शत प्रतिशत भाजपा, त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक बूथवर काम करतो आहे. आणि बूथचं संघटन मजबूत झालं पाहिजे, बूथवरती कार्यकर्त्यांची एक फळी असली पाहिजे. कारण भारतीय जनता पार्टी ही इतर राजकीय पक्षांप्रमाणेच निवडणुका लढणारी आणि निवडणुका जिंकणारी पार्टी आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचं निवडणुकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णतः वेगळा आहे. केडर बेस्ड पार्टी याला म्हटलं जातं आणि कार्यकर्त्यांच्या बळावर वाढणारी पार्टी. इतर पार्टींमध्ये आणि याच्यामध्ये असलेला फरक की मास बेस्ड नेत्यांच्या जीवावर वाढणाऱ्या पार्ट्या या संघटनात्मकदृष्ट्या तेवढा प्रयत्न करताना दिसत नाही. परंतु आमचा जो पक्ष आहे तो संपूर्णतः बेस संघटन, जे बूथपासून आमचं सुरू होतं आणि बूथपासून ते प्रदेश लेवलपर्यंतचा सर्व ठिकाणी एक कार्यकर्त्यांचं असलेलं जाळं आणि त्या कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका लढवून जिंकणारी पार्टी म्हणून आम्ही वाढत आहोत. पण कर्जत तालुक्यात जर आपण विचार केला याच संघटनेचा, तर आम्ही प्रत्येक बूथवर आता प्रेझेन्स ठेवून आहोत. पूर्वीच्या काळी जसं म्हटलं जायचं की कर्जत आणि नेरळ शहरापुरता मर्यादित असलेल्या भारतीय जनता पार्टी, आता खेडेपाड्यातील प्रत्येक ग्रामपंचायत आणि प्रत्येक गावामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रेझेन्स आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी पूर्वीपेक्षा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. आता आम्ही ज्या वेळेला 2014 सत्ता आल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीची जनमानसात ओळख चांगल्या प्रकारे झाली आणि त्या ओळखीचा फायदा घेऊन त्यावेळेसचे तत्कालीन अध्यक्ष रमेशजी मुंडे आणि त्यानंतर अध्यक्ष झालेले दीपकजी बेहरे यांच्याबरोबर मी सातत्याने कर्जत तालुक्यात प्रवास केला. आणि प्रवास हेच आमचं पार्टी संघटन मजबूत करण्याचं एक आम्ही माध्यम बनवलेलं आहे. प्रत्येक बूथवर स्वतः जाणे, कार्यकर्त्यांसमवेत बसणे, त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणे आणि त्या कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेऊन संघटन कसे वाढेल याबाबतीत प्रयत्न करणे, यातून आम्ही गेल्या 10 वर्षामध्ये प्रचंड प्रमाणात या पक्षाची वाढ केलेली आहे. तसंच आपण म्हणतो की ज्यांना मास बेस आहे असे लीडर्ससुद्धा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केले. त्यामध्ये मुख्यतः मी नाव घेईन की मंगेश मस्कर आले, आपले वसंतराव भोईर आले, त्यानंतर माजी आमदार राहिलेले आता सुरेशभाऊ लाड आलेत आणि त्यांच्या अगोदर पण माजी आमदार राहिलेले देवेंद्रजी साटम साहेब यांनीसुद्धा प्रवेश केला. तर प्रत्येकाबरोबर त्यांची एक संघटनात्मक जी बांधणी होती ती भारतीय जनता पार्टीला बळकटी देण्यासाठी एकत्र आली. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी जसं आपण ग्रामीण भागात आम्ही सांगितलं की बूथवर आम्ही पक्ष वाढवला, त्याचप्रमाणे एक लीडरशिप जी ऑलरेडी डेव्हलप्ड लीडरशिप होती ती सुद्धा आली आहे. आणि भारतीय जनता पार्टी ही नेहमी लीडरशिप डेव्हलप करत असते आणि आत्ता आमच्याकडे डेव्हलप झालेले अनेक तरुण आहेत की जे पुढील काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतात. भविष्यामध्ये पक्ष कसा वाढेल या दृष्टीने एक आता अध्यक्ष म्हणून काय प्लॅन ठेवलाय? हो, 100%. आता मी जसं सांगितलं की भारतीय जनता पार्टीचं ठरलेलं आहे की कोणत्या प्रकारे पक्षाची वाढ झाली पाहिजे. आमच्या इथे सतीशजी धोंड म्हणून आमचे संघटन मंत्री होते, ते नेहमी सांगायचे की जर एखाद्या ठिकाणी आपल्याला पक्षाला कार्यकर्ता नसेल तर त्या ठिकाणी कमीत कमी जनमानसात जा, तिथला गरीब जी जनता आहे त्या गरिबांचे प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करा. त्या प्रत्येकाचा ज्या वेळेला आपण सरकारी योजना घेऊन जाऊ, आपलं सत्ता आहे आपल्याकडे आणि सत्तेतील योजना त्या प्रत्येकापर्यंत पोहोचवलं तर ते 100% आपल्याकडे आकृष्ट होतील.
आणि तेच उद्दिष्ट घेऊन आम्ही आत्ता जे पार्टी वाढवण्यासाठी आम्ही जे करतोय की केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना आणलेल्या आहेत आणि त्या लोककल्याणकारी योजना ह्या समाजातील सर्वात अंतिम जो घटक आहे ज्याला भारतीय जनता पार्टीची विचारधारा ज्याच्यावर बेस आहे असा अंत्योदयाचा विचार घेऊन आम्ही त्या खेड्यापाड्यात जातो आणि त्या माणसाचं जेव्हा आपण काम करतो त्या माणसाला त्या योजनेचा लाभ देतो 100% तो माणूस आपला मतदार होतो. काही काळाने त्यांना वाटलं तर ते आपले कार्यकर्तेसुद्धा होतात आणि ह्याच ध्येयधोरणातून आम्ही प्रत्येक गावामध्ये जातो आहे आणि त्या प्रवासातून आम्ही भारतीय जनता पार्टी सतत वाढवतो आहे. दुसरी जोड त्याला अशी मिळालेली आहे की आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे शीर्ष नेतृत्व आहे त्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य नसताना आमदार खासदार नसताना आम्हाला इथे मोठ्या प्रमाणावर विकास कामांचं बळ दिलेलं आहे आणि त्या बळाच्या जोरावर आम्ही या कर्जतमध्ये विकासाला मोठा हातभार लावलेला आहे आणि याची जाणीव कर्जत तालुक्यातील अनेक लोकांना आहे. त्यामुळे त्या विकासात्मक कामाच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी नक्की वाढत आहे. तुम्ही एवढे प्रयत्न करताय पण तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न काही तुमचे जुना गट असेल नवा गट होताना दिसून येत नाही. तुम्ही तरुण आहात किचन कॅबिनेट प्रशांत म्हणून पाय खेचतायत नाही नाही असं अजिबात मला कुठेही वाटलं नाही की माझं पाय खेचण्याचा कोणी प्रयत्न करतोय. उलट मी सांगेन की आमचे जे आता तुम्ही सांगितलं जुन्या याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं ज्यांनी 25 वर्षापेक्षा अधिक काम केलेले असे रमेश मुंडे असतील दीपक वेरे असतील आमचे नितीनजी कांदळगावकर असतील हे सगळेजण सतत मला पाठिंबा देत असतात आणि यांच्या पाठिंब्याच्या जोरावरच माझी वाढ झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे नवीन जर तुम्ही संघटनात्मक ज्यांनी प्रवेश केलेला आहे आता मी काही यांचं उदाहरण दिलं आता राऊत नाही आहे त्याच्यात पण त्यांच्या अगदी क्लोज मी काम केलेलं आहे. मंगेश मस्कर अध्यक्ष होते जे नवीन आले होते पक्षात पण मंगेश मस्करांबरोबर पण मी क्लोज काम केलं आणि त्यांच्याबरोबर मिळून मी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जुना नवीन असा जास्त करून भेद नाही आहे. आता मीडियामध्ये बऱ्याच ठिकाणी सांगतात की जुन्याविरुद्ध नवीन संघर्ष चालू आहे आणि त्याच्यामुळे भाजपामध्ये दोन लढाई एक तरुण अध्यक्ष तिकडे किरण ठाकरे एक राजेश भगत ही दोन लढाईमुळे भाजपाचं कुठे लढाई कुठेच नाही. तुम्ही मला सांगा लढाई कुठे नाही. बघा प्रत्येक नेता हा आपलं आपलं काम करत असतो. प्रशांत ठाकूर तुम्ही गटाचं नेतृत्व करता तिकडे रवींद्र चव्हाणांच्या गटाचं रवींद्र चव्हाणांचा माणूस आहे असं काही नाही आहे. कोणी कोणाचं लेबल लावून काम करत नाही आहे. इथे पक्ष संघटनेचं काम होतं. बघा रवींद्र चव्हाण साहेब संपूर्ण कोकणचे नेते आहेत आणि कोकणचे नेते असलेल्या दृष्टिकोनातून आम्हाला फार मोठ्या प्रमाणावर त्यांचा पहिल्यापासून सपोर्ट राहिलेला आहे. इथे ज्या वेळेला मी पहिली जी निवडणूक मोठ्या याच्याखाली लढवली की इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि आम्ही सगळ्याच्या सगळ्या 18 सीट पहिल्यांदाच लढवल्या त्यावेळेला रवींद्र चव्हाण साहेबांनी आम्हाला मोठ्या प्रमाणावर सपोर्ट केलेला होता. नंतर कर्जतची जेव्हा नगर परिषद झाली तेव्हा चव्हाण साहेबांबरोबर अगदी क्लोज काम करायचं मला संधी मिळाली आणि चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने या कर्जत नगर परिषदेमध्ये आम्ही दबदबा निर्माण करू त्यामुळे चव्हाण साहेबांचा सपोर्ट आम्हाला 100% पण सर्वच ठिकाणी चव्हाण साहेब पोहोचू शकत नाही. त्यावेळेसपासून आमचं जिल्ह्याचं नेतृत्व प्रशांतदादा ठाकूर करतायत आणि आपल्याला माहिती आहे की प्रशांतदादा ठाकूर यांच्या प्रवेशाच्या आधी भारतीय जनता पार्टी नव्हतीच. या संपूर्ण रायगड जिल्ह्यात संघटन अतिशय कुमकुवत होतं आणि अशा वेळेला जेव्हा प्रशांत ठाकूरांचा प्रवेश झाला त्यानंतर एक आमदार भारतीय जनता पार्टीचा झाला. त्यांच्या त्या प्रयत्नातून ते जिल्हाध्यक्ष असताना ज्या प्रकारे त्यांनी संघटनात्मक बांधणी केली या रायगड जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर बळ कोणाचं मिळालं तर रवींद्र चव्हाण साहेब हे पालकमंत्री होते त्यांनी प्रचंड बळ दिलं. पनवेल महानगरपालिका असो की संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये असो त्यांच्या बळाच्या जोरावर 1-3 आमदार करू शकलो. जरी महेश बालदी अपक्ष लढले असले तरी सर्वांना माहिती आहे की ते भारतीय जनता पार्टीचे पहिल्यापासून आहेत. त्यामुळे 1-3 आमदार करणे हे सोपं काम नाही. त्यामुळे प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाला दाद द्यावीच लागेल. कर्जत तालुक्याचं पर्टिक्युलरली म्हणाल तर विशेष लक्ष प्रशांतदादांचं आहे. पण जर जुना नवा गटामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आता नवा गट सुद्धा सक्रिय असतो. हे बघा मी सांगतो आता किरण ठाकरेंची सुद्धा चांगली कामं चालू आहेत. त्यांची काही वाईट कामं चालू नाही आहे. आता त्यांनी एक हेल्पलाईन बनवले ते जनतेची मदत करतायत. विकास कामं ते स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यामुळे विकास कामं अर्धी कॉन्ट्रॅक्टर राष्ट्रवादीचे लोकांनाच वाटले असं म्हणतात भाजपवाले काही 100%. हे बघा नवीन असताना कधी कधी या चुका होतात माणसाकडून. कसं असतं की त्यांच्या जुन्या काही संबंध होते त्यांना असं वाटलं होतं की हे लोक सगळे प्रवेश करतील आपल्यामध्ये आपल्यामध्ये येतील या दृष्टिकोनातून त्यांनी ती मोठ्या प्रमाणावर चूक केली राजकीय चूक केली की त्यांनी जे आपल्या पक्षात नव्हते त्यांना प्रथम प्राधान्य दिलं. त्यामुळे पक्षात असलेले बरेचसे नाराज झाले होते परंतु आम्ही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला
की विकास कामं जी आहेत ती आपल्या पक्ष वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केला होता. किरण ठाकरेने जो प्रयत्न केला होता त्याने ती चूक केलेली आम्ही सगळे मान्य करतो. ती की त्यांनी ती कामं देताना भारतीय जनता पार्टीत ऑलरेडी जी अनेक वर्ष काम करत आहेत त्या माणसांना त्यांनी प्राधान्य द्यायला पाहिजे होते, पण त्यांनी प्राधान्य न देता ती त्यांच्या संबंधित काही लोकांना दिलं जेणेकरून पक्ष वाढीसाठी त्याचा प्रयत्न त्यांनी केला. प्रत्येक माणसाकडून चुका होत असतात आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस तुम्ही सगळे लोक बावनकुळ्यांकडे गेले होते, पत्र व्यवहार झाला तर पुढे बावनकुळ्यांनी काय केलं? 100% बावनकुळे साहेबांपर्यंत गेलो आम्ही, चव्हाण साहेबांपर्यंत गेलो. चव्हाण साहेबांनाही हे सांगितलं आणि त्याचा फायदा झाला. चव्हाण साहेबांनी सांगितलं की आपण ज्या कार्यकर्त्यांना कामं देऊ शकलो नाही, ज्या असे अनेक माणसं होती की ज्यांना आपण अनेक वर्ष काम करतायत, अनेक कार्यकर्ते असे होते की ज्यांना न्याय देणं गरजेचं होतं आणि त्यांचं कैफियत घेऊन आम्ही आमच्या शीर्ष नेत्यांकडे गेलो आणि त्यांनी त्यांना लगेचच न्याय दिला. आम्हाला काही प्रमाणात त्यांनी निधी दिला, प्रशांत दादांनी विशेष आम्हाला DPTCमधून निधी उपलब्ध करून दिला आणि असे जे कार्यकर्ते होते ज्यांना हा निधी मिळत नव्हता त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो. त्यामुळं ती संघटना पण टिकून ठेवण्यात आम्हाला यश मिळालं. म्हणजे असं काही झालं नाही की भारतीय जनता पार्टी फार मोठ्या प्रमाणात डॅमेज झाली. आम्ही तीही संघटना टिकवली. परत किरणचाही प्रयत्न चालू आहे की आणखी वाढावं. आमचा प्रयत्न हाच आहे की भारतीय जनता पार्टीचा आमदार व्हावा. पण आता कसं असतं की सगळ्याच गोष्टी प्रत्येकाला पटतील असं नसतं. एका घरामध्ये जेव्हा राहतो तेव्हा दोन भाव सख्ख्या भावांची तोंडं पण दोन बाजूला असू शकतात. तुम्ही चतुर चाणक्ष आहात, मग सगळे मतभेद आहात दूर करण्यासाठी पुढे काय प्रयत्न करणार आहात का? तुम्ही बोला आता आमदार पण पाहिजे आम्हाला. 100% पाहिजे. त्या ही जी लढाई आहे ही लढाई पूर्ण मी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचं कुठलं ध्येय आहे, 100% भाजपा. याच दृष्टीने आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. आम्ही हळूहळू वाढत असतो. आम्ही असं म्हटलं नाही की 7 च्या 7 आमदार भारतीय जनता पार्टीचे उद्या होतील. आम्ही आत्ता महायुती म्हणून लढतोय, परंतु आमची वाटचाल जर तुम्ही बघाल तर 0 आमदार 1 आमदार 3 आमदार आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि मी तुम्हाला 100% सांगतो ज्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी वाटचाल करत आहे 100% भारतीय जनता पार्टी 100% भाजपाकडे जात आहे. आणि कर्जत तालुक्यातल्या प्रत्येक जो आमचा कार्यकर्ता काम करतोय त्याचं एकच स्वप्न आहे की इथे भारतीय जनता पार्टीचा आमदार झाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून बांधणी चालू आहे. आणि भविष्यामध्ये कोण आमदारकी पदासाठी कोण दावेदार तुम्ही किरण ठाकरेंना करताय की लाडांना करताय की महेंद्र थोरेंना सपोर्ट करायचं आहे? हे बघा, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. आमदारकीचे उमेदवार ठरवणे हे अजिबात माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शक्य नाही. याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व, तुम्ही तालुका अध्यक्ष आहे, छोटी शिफारस किंवा तुमची भूमिका कर्जतच्या राजकारणात? बघा, माझी भूमिका एकच आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये त्या त्या वेळेला प्रत्येकाने लीडरशिप केलेली आहे. सुरेश भाऊ लाडांसारखा 3 वेळा आमदारकी भूषवलेला माणूस ज्या वेळेला देवेंद्र साटम यांनी प्रवेश केला, 100% देवेंद्र साटमही सांगतील की सगळ्यात पहिले त्यांच्याकडे फेऱ्या मारणारा माणूस राजेश भगत होता की साहेब काय इनिशिएटिव्ह घेऊ शकतो, कशा प्रकारे बांधणी करू शकतो, आपल्याला आमदारकी लढवायला काय करावं लागेल. आजही सुरेश लाड साहेबांना मी 50 वेळा जातो, मी प्रवास करायला तयार आहे. भाऊंनी उद्या सांगावं की राजेश आपल्याला तयारी करायची, पुढे पक्ष कोणाला उमेदवारी जाहीर करेल हे पक्षावर आहे. सध्या आपण आमच्या पक्ष नेतृत्वाने आम्हाला सांगितलेलं आहे की महायुतीचं सरकार आहे, सन्माननीय नेते एकनाथराव शिंदे यांचं सरकार आहे आणि त्यांच्या बरोबरीने आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत की आत्ता आपल्याला महायुतीचं काम करायचं आहे. आणि भारतीय जनता पार्टी एक असा पक्ष आहे की तो आदेशासाठी बोलतोय की विधानसभेसाठी बोललाय? विधानसभेसाठी. आम्हाला लोकसभेला तर आम्ही 100% महायुतीचं काम केलेलं आहे. तुम्ही काम केलं म्हणून खासदार बारणे आले हे 100%. बाकीचे राष्ट्रवादी काम केलं नाही, शिवसेना पण कोणी केलं नाही, भाजपने काम केलं, मोदी काय केलं, कोणी काय केलं याच्यावर मी कमेंट करत नाही कारण मी त्याची एवढी शोध पत्रकारिता मी केलेली नाहीये. आम्ही बोलतो भाजपने काम, म्हणजे 100% गॅरंटी देतो भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने उन्हामध्ये फिरला आणि आमचे प्रत्येक बूथवरचे व्हिडिओ फोटो माझ्याकडे प्रूफ म्हणून आहेत काय काम केलं. त्याशिवाय ज्या दिवशी बूथ लागले त्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बूथवर पूर्ण वेळ बसून होते, असं कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नव्हते. हे दिसून येतं भारतीय जनता पार्टीचे संस्कार आणि त्यांचं संघटन. आणि मी सांगतो विधानसभेला सुद्धा जो उमेदवार आमचे तिकडे किरण ठाकरे बोलतात की महेंद्र थोरेंचं आम्ही काम करणार अशी भूमिका घेतोय, नवा प्लॅन तयार करतो, असं कोणीच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भूमिका घेऊ शकत नाही. मी एक तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारीने सांगतो
की भारतीय जनता पार्टीमध्ये किरण ठाकरेंची भाजप, किरण ठाकरेंची भाजप वेगळी, किरण ठाकरेंची भाजप वेगळी, अजिबात नाही. भारतीय जनता पार्टीचे ते कार्यकर्ते आहेत आणि त्यांना पक्षाचं ऐकावं लागेल. पक्षाचं ज्येष्ठ नेतृत्व, शीर्ष नेतृत्व जो आदेश देईल, आमचे कोकणचे नेते सन्माननीय रवींद्र चव्हाणजी आणि आमचे रायगडचे नेते, आमचे पालकच प्रशांतदादा ठाकूर जे आम्हाला सांगतील ते आम्ही 100% पालन करणार. त्यांनी महायुतीचा प्रचार सांगो, कोणाचाही प्रचार सांगू, जे सांगतील त्या नेतृत्वाच्या आदेशाचं 100% पालन होईल आणि विधानसभेला त्यांचंच काम होईल. लाडाना तुम्ही भाजपात घेतलं, तुम्ही म्हटलं अनेक फेरे म्हणते, पण लाडाना सध्या भाजप मानवत दिसताना दिसत नाही, कुठे बाहेर फार कमी प्रमाणात दिसत आहे. भाजपाचे संस्कार किंवा भाजप अजून त्यांच्यावर ओढले नाही. आता ते तुम्ही उलट सर्वाधिक पक्ष भाजपात प्रशिक्षण घेणार, धडे शिकवणार म्हणून भाजप ओळख, त्यांना काय प्रशिक्षण धडे काय भाजप अजून समजवली नाही तुम्ही. हे बघा, मी तुम्हाला सांगतो की ज्या माणसाने विधानसभेच्या 5 जास्त निवडणुका लढवलेल्या आहेत आणि ज्या माणसाने 3 या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे, त्यांना कोणी धडे देऊ शकेल असा सध्या तरी भाजपमध्ये मला कोण दिसत नाही. दुसरी गोष्ट, ते स्वतः सुज्ञ आहेत. ज्या माणसाने 3 आमदारकी जिंकलेली याचा अर्थ त्यांना स्वतःला चांगलं वाईट कळत असतं. भारतीय जनता पार्टी म्हणून म्हणाल तर भारतीय जनता पार्टीचं सतत प्रशिक्षण चालू आहे, सतत बैठका चालू आहेत आणि योग्य त्या प्रकारचं प्रदेशवरून आम्हाला हे येतात की इन्स्ट्रक्शन्स काय केलं पाहिजे. भारतीय जनता पार्टी जे कार्यक्रम देते ते जर कोणीही योग्य प्रकारे राबवले तर भारतीय जनता पार्टी म्हणून जनमानसात जायला, आणि जेवढे प्रोग्राम आहेत आमचे, भारतीय जनता पार्टी दर महिन्याला 1-2 कार्यक्रम देते. ते कार्यक्रम काय असतात, जनतेमध्ये तुम्ही जा, जनतेला काय मदत करू शकता, शासकीय योजना जनतेपर्यंत कशा पोहोचू शकता. आत्ता लाडकी बहीणसाठी आम्हाला इन्स्ट्रक्शन्स आहेत, आम्ही कॅम्प लावलेले आहेत. त्याच्याचबरोबर ज्या मुलींचं शिक्षणाचा फीसचा परतावा द्यायचा आहे, त्या मुलींच्या शिक्षणाच्या फीसच्या परताव्याचा आम्ही प्रयत्न करतोय. जे शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांना विद्युत पंपावर संपूर्ण माफी केलेली आहे, त्यांना कशी मदत देता येईल. शेतकऱ्यांच्या किसान सन्मान योजनेचा अनेकांचे हप्ते थांबले होते, आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करून KYC करून घेतल्या. त्या शेतकऱ्यांना जे माहिती नव्हतं ते माहिती देऊन आम्ही त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ कसा देता येईल. कसं असतं, 2 प्रकारचे नॅरेटिव्ह सेट केले जातात. एक तर ती योजना फसवी आहे, तुम्हाला मिळणार नाही असं सांगितलं जातं. आम्ही सिद्ध करून देतो की नाही, ही सरकारची योजना अतिशय चांगली आहे आणि तुमच्या भल्यासाठी आलेली आहे, आणि हेच काम करायला आमचा पक्ष सांगत असतो दर महिन्याला. तुम्ही एवढे कामं करता, अनेक वर्षापासून मी तुम्हाला पाहतो जुन्या गटाला पण, पण जसं सक्षम करायला पाहिजे होतं जिल्ह्याच्या नेतृत्वात किंवा राज्यातल्या नेतृत्व, तसं होताना दिसून येत नाही. कारण तुम्ही अनेक वर्ष 5-10 लोक पेढे वाटायचे, कार्यक्रम करायचे, अनेक वर्ष मी बघितले, पण त्या लोकांना ज्या पद्धतीने मान सन्मान मिळायला पाहिजे होता राज्यस्तरीयवर, नको त्या लोकांना मान सन्मान होतो, नको ते निधी दिले जातात, अशी स्थिती सर्वसामान्य भाजप करतं. तर हे कुठंतरी मनाला खदखद होत नाही का की तुम्ही, कारण ग्राउंड लेवलपासून सर्वाधिक काम करणार पक्ष भाजपामुळे ओळखला, तर भाजपमध्ये जरी 10-5 लोक असले तरी ते काम करतात. ही भूमिका आजही कर्जतकर म्हणतात किंवा सर्वसामान्य नागरिकसुद्धा, हे जरी कमी असले पण ते काम करतात, तरी अन्याय होतो एक मनाला खदखद वाटत नाही. आता मला असं वाटतं की आमच्या नेत्यांना आम्ही शिकवू शकत नाही काय करायला पाहिजे, त्यांना जास्त चांगल्या प्रकारे कळतं नेतृत्व कसं डेव्हलप करायला पाहिजे, कोणाला किती पुढे घ्यायला पाहिजे, कोणाला कसा न्याय द्यायला पाहिजे, किंवा पक्षवाढीसाठी काय पूरक ठरेल, कोणाला किती बळ देणं हे पक्षवाढीसाठी योग्य ठरेल, हे शीर्ष नेतृत्वाला नक्कीच कळत असतं. आणि मला पक्षवाढीसाठी जो काही सपोर्ट लागतो तो सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि आता जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत अविनाशजी कोळी यांच्यामार्फत मला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळत असतो, की पक्षवाढीसाठी असो की पक्षाच्या विविध कार्यक्रमांसाठी असो. आणि त्यातल्याबरोबर इथे स्थानिक ठिकाणी मला ज्या ज्या समस्या येतात त्या छोट्या अगदी लहान समस्या घेऊन जरी मी प्रशांतदादांकडे गेलो तरी त्याचा पाठपुरावा राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकारपर्यंत ते करून आम्हाला त्याचा न्याय देतात. आणि असे अनेक उदाहरणं आहेत कर्जत तालुक्यात की त्या केसेस सॉल्व करून दिल्याच्यानंतर जे इतर पक्षातले होते किंवा विरोधी पक्षातले होते त्यांनी आमच्याकडे अप्रोच केला की नाही तुम्ही आमची फार मोठी समस्या सोडवून दिली. तर ह्या ज्या गोष्टी आहेत बळ देण्याचं काम ते केलेलं आहे. दुसरं, विकास कामांच्या बाबतीत म्हणाल तर भारतीय जनता पार्टीकडे कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्रॅक्टर जो बेस लागतो बेस तो नव्हता, त्यामुळे विकास कामं करणं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जमत नव्हतं. कॉन्ट्रॅक्टर पक्ष नाही आहे तुमचा, कॉन्ट्रॅक्टर नाहीच आहे, पक्षात नव्हते.
आता किरण ठाकरे, मंगेश मस्कर यांच्या प्रवेशानंतर जे काम करू शकतील, कामांचा फॉलोअप करू शकतील, ती कामं आणू शकतील आणि योग्य प्रकारे राबवू शकतील अशी एक यंत्रणा उभी राहिली. आणि ती यंत्रणा उभी राहिल्याच्या नंतर आता तोही जो अनुशेष म्हणता येईल तो भरून निघायला सुरुवात झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर विकास कामं करणारा एक गट आमच्यामध्ये उभा राहायला सुरुवात झालेली आहे. बघा, कॉन्ट्रॅक्टर बेस्ड जरी पार्टी नसली तरी पण ह्या पार्टीचं संघटन खूप मजबूत आहे आणि ज्या गोष्टींमध्ये आम्ही कमी आहोत ते वाढवायला आमचे शीर्ष. साधारणपणे आता किती मतदिक्के झाले, साधारण मतदार कितीपर्यंत, पूर्वी 20,000 तुम्ही होतात, आता किती वाढ झालेली आहे साधारणपणे? मी तुम्हाला सांगतो की 2017 ज्या वेळेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, कर्जत नगर परिषद आणि खोपोली नगर परिषदेची निवडणूक झाली होती त्यावेळेला 12,000 साधारणतः तिकडे मतं पडली होती, 10,500 आम्हाला जिल्हा परिषदेला पडली होती, 2700 जास्त मतं आम्हाला कर्जतला पडली होती. तर ह्यांचा सगळ्यांची बेरीज त्यावेळेला आम्ही केली होती की 24,000 मतदान हे भारतीय जनता पार्टीचं कमळावर झालेलं मतदान आमच्याकडे त्यावेळेला होतं आणि 24,000 मतदानाच्या नंतर साधारणतः सगळ्यात मोठा प्रवेश जो झाला तो सन्माननीय त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी आमदार साटम साहेबांचा झाला आणि त्यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनी अनेक महिने प्रयत्न करून ते पार्टी वाढवली. त्यानंतर मंगेश मस्कर असतील किंवा त्यानंतर आता सुरेशभाऊ लाड असतील यांचे सगळ्यांचे प्रवेश झालेले आहेत. तर माझ्या अंदाजे हे दुप्पट झालेलं आहे आणि साधारणतः 45,000 ते 50,000 मतं या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची स्वतःची आहेत आणि एवढ्या मोठा किंग मेकर तुम्ही सध्या ठरवणार? किंग मेकर नाही, आमच्या इतका मोठा पक्ष या संपूर्ण मतदारसंघात नाही हे मी जाणीवपूर्वक सांगतो. कोणी मतदान मोजावं, भारतीय जनता पार्टीचं मतदान हे सर्वात जास्त आहे. आमदारांचं काम करणारे आमदारांबद्दल तुमच्या पक्षाची खूप मोठ्या प्रमाणात नाराजी दिसते भविष्यामध्ये? बघा, कसं आहे, आमदारांचं काय करावं हे आमदारांना कळलं पाहिजे. सन्माननीय आमदारांनी एवढा निधी आणला आणि 100% आमची सगळ्यांची अपेक्षा होती की या विजयामध्ये जी 1,00,000 मतं पडले त्यावेळेला रवींद्र चव्हाणांमुळे तुम्ही काम केलं सगळ्यांनी, त्यावेळी विरोध पण केला होता. 100% आम्ही त्यावेळेला सांगितलं होतं की आम्हाला जर तुम्ही नेतृत्व देताय तर आम्ही अनेक वर्ष शिवसेनेच्या आमदारांना मदत केलेली आहे परंतु भारतीय जनता पार्टी वाढावी आणि भारतीय जनता पार्टीमुळे आपल्या सीट निवडून येतात याची जाणीव मात्र कोणी ठेवताना आजपर्यंत दिसलेलं नाही आणि त्याची खंत आम्हाला नेहमीच राहिलेली आहे की आमचा जो मान सन्मान व्हायला पाहिजे तो होत नाही. निवडणुकीत फक्त वापर करायचा, वापर केला जातो आणि मित्रपक्षाकडून तेवढा जो मान सन्मान द्यायला पाहिजे तो होत नाही. कशाच्या दृष्टिकोनातून? तर विकास कामांमध्ये आमचा कुठेतरी सहभाग असला पाहिजे. त्यांनी कधीतरी म्हटलं पाहिजे की आम्ही 1,000 कोटीचा निधी आणतोय, तुम्ही 25% मतं मला दिलेले आहेत, 25% वाटा नाही देऊ शकत पण 10% वाटा घ्या. या प्रकारचा कुठेतरी आमचा जर कार्यकर्त्यांचा सन्मान झाला असता तर कार्यकर्त्यांकडे जाताना आम्हाला बरं होतं. आत्ता कार्यकर्त्यांमध्ये जाताना आम्हाला कार्यकर्ते उलटे विचारतात, तुम्ही कोणाचं काम करायला सांगताय, त्यांनी आमच्यासाठी काय केलं? या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर राहत नाही. त्यामुळे जे कोणी युतीमधून निवडून येतात त्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने हा विचार केला पाहिजे की जसं त्यांच्या स्वतःच्या पक्षाची मतं त्यांना मिळालेली आहेत. मी 100% मान्य करतो की प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्यांनी तो करावा, परंतु ज्या मित्रपक्षाच्या जोरावर आपण निवडून येतो, जेव्हा आपण आघाडीचं राजकारण करत असतो त्यावेळेला त्या मित्रपक्षाच्या आपल्याला केलेल्या मदतीची जाणीव आपण 100% ठेवली पाहिजे आणि तेवढ्या जाणीवेतून आपण ते जर दिलं नाही तर पुन्हा सामोरं जायचंच असतं. मग त्या मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण कसं कन्व्हिन्स करणार? जसं बऱ्याच वेळेला लोकप्रतिनिधी मला सांगतात की नाही, ते मला माझ्या कार्यकर्त्यांना उत्तर द्यावं लागेल. मग आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना उत्तर द्यायला लागत नाही का? आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना कन्व्हिन्स करताना प्रॉब्लेम होत नाहीत का? याचा सगळ्याचा विचार मित्रपक्षाच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी केलेला पाहिजे. मग ती कर्जत नगर परिषदेमध्ये आम्ही जेव्हा सहकार्य करतो तेव्हा या कर्जत नगर परिषदेतील नगराध्यक्ष असतील, सहकारी असतील, यांनी ती जाणीव ठेवली पाहिजे. त्याचबरोबर इतर कुठलेही जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा आमदारकी असो, प्रत्येक निवडणुकीत त्या काम करायचं ठरलं की अजून काय आदेश नाही आहे कसलं पुढचे काम? नाही, आम्हाला तर मी मगाशीच सांगितलेलं आहे की आम्हाला आता आदेश आहेत की आपल्याला महायुती म्हणून काम करायचं आहे. आता हे आदेश निवडणुका जाहीर होईपर्यंत काय येतील त्याचं मी तुम्हाला सांगितलं, जे आदेश येतील त्याचं 100% पालन केलं जातं. आम्हाला जर सांगितलं महायुती म्हणून काम करायचं आहे तर आम्ही मागचा पुढचा काहीच विचार करत नाही, आम्हाला काय मिळालं काय नाही मिळालं याचा आम्ही कधीच विचार करत नाही. आम्ही संपूर्णपणे आमच्या नेत्यांच्या आदेशाचं पालन करतो आणि ते केलं जाईल.
आज तुम्ही तरुण आहात, सध्या भाजपामध्ये बघितलं वरस्तरीय जे प्रामाणिक लोक आहे त्यांना विधान परिषद दिली जात नाही, हे देत नाही, पण बाहेरचे लोक येऊन येत मग मनाला खदखद वाटते. बघा, हे मी माझ्या संपूर्ण राज्यातील नेतृत्वाला एक आवाहन करेल की आपण युत्या आणि आघाड्यांचं राजकारण करतो, एखादा भाग कोरा सोडणं हे आपल्या पक्षाला मारक आहे, लक्षात ठेवा. ज्या वेळेला आपण विधान परिषद, राज्यसभा याचा विचार करत असतो त्यावेळेला त्या ठिकाणी जिथे कोरा भाग राहिलेला आहे, समजा आपण कॉम्प्रोमाइज करतो या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये 7 मतदारसंघ वाटून घेताना, आपण काही मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला देणार, काही मतदारसंघ शिवसेनेला देणार, काही राष्ट्रवादीला देणार, पण हे दिल्याच्या नंतर जर त्या ठिकाणचा खासदार हा मित्रपक्षाचा आहे, त्या ठिकाणचा आमदार मित्रपक्षाचा आहे, तर त्याला पालक म्हणून आपण कोण देतो हे विचार केला पाहिजे. आता जसे आमचे पालक म्हणून प्रशांतदादा ठाकूर काम करत आहेत, परंतु त्यांना स्वतःचा मतदारसंघ तर बघायचाच आहे ना. एवढं सगळं करून सुद्धा दादा आम्हाला संपूर्ण पालकासारखा वेळ देतात आणि सगळ्या आमच्या समस्या, पण आम्हाला राज्यातील जे नेतृत्व आहे त्यांनी विचार केला पाहिजे, नाहीतर आमच्या दादांना पालकमंत्री बनवा, ते आमचे पालक म्हणून काम करतील, असा पालक प्रत्येक ठिकाणी दिला पाहिजे. तुम्ही आता सांगितलं की विधान परिषदा किंवा महामंडळ या ठिकाणी अशा ठिकाणच्या नेतृत्वाला संधी दिली गेली पाहिजे. या नेतृत्वाला संधी दिली तर त्या ठिकाणी 100% तिथले जे कार्यकर्ते आहेत, जे आपला पक्ष टिकून ठेवण्यासाठी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देता येईल. त्यामुळे कमीत कमी महामंडळं देताना किंवा इतर सगळ्या ज्या नियुक्त्या करत आहेत त्यावेळेला ते झालं पाहिजे. डीपीटीसीमध्ये पण साधं तुम्हाला स्थान दिलं नाही तालुक्यामधून. हे बघा, ज्याचे आमदार असतात, ज्यांचे खासदार असतात, ते सगळे प्रयत्न करतात, तर आमचे पण आमदार खासदार, आमचे राज्य नेतृत्व यांनी 100% ज्या शासकीय समित्या कमिट्या होतात त्यावेळेला 100% विचार केला पाहिजे की ज्या भागामध्ये आपला आमदार नाही, खासदार नाही, त्या ठिकाणी जर पक्ष काहीही नसताना हे एवढं वाढवू शकतात तर यांना बळ दिले असे काय कमाल करतील, हे त्यांनी पण विचार केला पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारचं बळ 100% त्यांनी दिलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, आता दिल्लीवारी कमी झाली का तालुका अध्यक्ष झाल्यामुळे, बिझनेसचं लॉस बिस काय, सद्यस्थिती काय? हे बघा, आपल्याला कधी कधी लाईफमध्ये चॉईस करावा लागतो. 100% आपण वेळ न देण्यामुळे आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर लॉस सहन करावा लागतो. आता अनेक बिझनेसमध्ये लक्ष नसल्यामुळे त्याच्यामध्ये खूप बॅकफूटला आलेलो आहे, मलाही कळतं आहे, परंतु मलाही माहिती आहे की हा निवडणुकांचा काळ आहे, हे वर्ष पूर्ण निवडणुकांचं आहे, आणि एक तालुका अध्यक्ष म्हणून मला प्रायोरिटी दिली पाहिजे. जर मी ते पद घेतलं आहे तर मी आता याला प्रायोरिटी दिली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आता मी जास्तीत जास्त वेळ हा पक्ष बांधणी आणि पक्षवाढीसाठी देतो आहे, आणि आम्ही तोच विचार करतो आहे की ज्या दृष्टिकोनातून आम्ही आमचं वैयक्तिक नुकसान करून आम्ही हा वेळ आमच्या पार्टीसाठी, पक्षासाठी देतो आहे, तर ज्याला त्याचा लाभ होणार आहे त्यांनी या सगळ्याचा विचार केला पाहिजे की कार्यकर्ते आपलं वैयक्तिक नुकसान करून या पार्टीला, पक्षाला वेळ देतात, तर त्यांचा कसा आपण त्यांना पाठिंबा देता येईल, आपण त्यांना कसा न्याय देता येईल, हा सगळा विचार केला गेला पाहिजे. हे होते राजेश भगत, यांनी सुद्धा सांगितलं आहे की पक्षापासून ते स्थानिक पातळी, जिल्हा पातळी आणि वरिष्ठ पातळीवर सर्वांची जे आहे रोखठोक बोलेलं, आणि राजेश भगत बरंच काही बोलून गेले, पार किरण ठाकरेपासून असो ते किंवा लाड असो किंवा वरिष्ठ पातळीवर. धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्यापासून. बऱ्याच दिवसापासून तरुण तडफदार मुलाखत देणार होते, पण आज त्यांची आपण मुलाखत घेतली आणि एक जोश म्हणून ते काम करताना आपल्याला दिसून येते. धन्यवाद.